के जरीपटका थाने में एक महिला ने कई लोगों के खिलाफ अलग अलग मामला दर्ज कराया है, तो इसमें उसका पति भी शामिल है। मामले की पड़ताल करने पर पता चला कि महिला ने पैसे के लिए लोगों को ब्लैकमेल कर उनके खिलाफ शिकायत दर्ज कराती है। नागपुर में एक महिला ने अलग अलग कारण बताते हुए 7 से 8 शिकायतें दर्ज कराई है। पुलिस के मुताबिक महिला का 2 बार तलाक हो चुका है। महिला ने अपने तीसरे पति के खिलाफ भी शिकायत दर्ज कराई है। भाविका उर्फ मेघाली बनवानी सब्जी खरीद के लेन देन के दौरान वादी महेंद्र रमेश लाल बनवानी से मिली और उससे दोस्ती कर ली, जिसके बाद वह महेंद्र के घर गई और उससे जबरन शादी कर ली। महिला द्वारा अपने पति और मायके वालों के खिलाफ शिकायत दर्ज कराने के बाद पुलिस ने पति को गिरफ्तार कर लिया, लेकिन महिला ने पति की बेल करने के लिए उससे पैसे की मांग की। पति ने महिला पर पैसे के लिए यह सब करने का आरोप लगाया। आगे की जांच में पुलिस ने पाया कि महिला पैसे के लिए ऐसी शिकायतें दर्ज कराकर उन्हें ब्लैकमेल कर रही थी। जरीपटका पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। एक मेघाली दिलीप तिजारे नावाची मूल नाव असलेली एक महिला आहे। तिचे 2003 मध्ये एक व्यक्तीसोबत लग्न झालं, त्यानंतर ते लग्न तिला त्याच्यापासून अपत्य पण आहे आणि नंतर त्याचं लग्न तुटलं, त्याच्यानंतर वासनिक सोबत लग्न झालं, ते पण लग्न तुटलं आणि नंतर तिचं इथे कळमना मार्केटमध्ये जो फिर्यादी आहे वनवानी, महेंद्र वनवानी हा कळमना मार्केटमध्ये भाजी विकायचं काम करतो, त्या ठिकाणी इची आणि त्याची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मग पुढे प्रेमात झालं आणि नंतर त्यांच्या संबंधामध्ये झालं। असं करताना मग अचानक एका दिवशी ही वनवानी याचे घरी येते जरीपटका हद्दीमध्ये आणि लग्न कर नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये मी रिपोर्ट देते असं म्हणून त्या फॅमिलीला ब्लॅकमेल केलं आणि जबरदस्तीनं त्याच्यासोबत एका दिवसात दुसऱ्या दिवशी लग्न करून घेतलं। लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच 10-15 दिवसातच ती पती महेंद्र वनवानीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली, किरायाच्या घरात राहायला गेली आणि त्या ठिकाणी मग ती घरचं जे सामान फ्रीज सोफा बेड आणि जे ज्वेलरी लग्नाच्या वेळेस दिलेली होती ती सगळं घेऊन गेलेली आहे आणि ती किरायाने राहत होती। किरायाने राहत असताना तिने पतीच्या विरुद्ध 377 आणि इतर 498 वगैरे पती आणि त्या माहेरच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात तिने तक्रार दिली, पहिली तक्रार दिली, नंतर परत दुसरी तक्रार, परत 498A आणि 377 वगैरे इतर सेक्शनखाली तक्रार दिली। असे 2 गुन्हे या कंप्लेनंटच्या विरुद्ध तिने दाखल केले आणि नंतर त्याच्याकडून पैसे दे तर तुझी बेल होऊ देतो किंवा जीवाने मारण्या ठार मारण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे तिने एक्सटॉर्ट केलेले आहे अशी कंप्लेंट आमच्याकडे आली। नंतर इथं आम्ही इतिहास बघितला तर हिच्या अनेक 7-8-10 फिर्याद हिने यापूर्वी वेगवेगळ्या लोकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग यांनी आमच्याकडे जी तक्रार केली त्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा फसवणुकीचा, हिचा डिवोर्स झालेला नसतानाही तिने फिर्यादी महेंद्र वनवानीला सांगितलं की डिवोर्स झालेला आहे असं सांगून, असं खोटं सांगून त्याच्यासोबत त्याची फसवणूक करून जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर पैशाची जीव मारण्याची धमकी देऊन आणि गंभीर गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे एक्सट्रॉट केले। सध्या तर आमच्याकडे फसवलं असं मी म्हणता येणार नाही, फक्त मी एवढाच म्हणेन की आमच्याकडे 7-8 ऑफेन्स हिच्या तक्रारीवरून इतर लोकांवर दाखल आहेत। त्याच्यापैकी 4 ऑफेन्सेस हे 376 आणि 77 अशा बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्या खालच्या सेक्शनमध्ये दाखल आहे आणि इतरही सेक्शनमध्ये दाखल आहेत। अजून त्या गुन्ह्याबद्दल ते गुन्हे कोर्टमध्ये पेंडिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून आता काय निष्पन्न होते त्यावर मी असे जास्त भाष्य नाही करू शकणार। अगदी आतापर्यंतच्या तपासामध्ये मला ते निष्पन्न झालेलं आहे, माझ्या या गुन्ह्याच्या तपासामध्ये तरी इतपत मी पोहोचलेलो आहो की ही पैसे एक्सटॉर्ट करण्यासाठी, ज्वेलरी एक्सटॉर्ट करण्यासाठी हे लोकांना फसवते असं, याला फसवलेलं आहे असं मला प्रथमदर्शनी आतापर्यंतच्या तपासात दिसून येतं। आता तिचा PCR आहे, तोपर्यंत जी काही प्रॉपर्टी तिनं
त्या याच्या कब्ज्यातली प्रॉपर्टी हा जेलमध्ये असताना फ्रीज सोफा वगैरे ही प्रॉपर्टी चोरून घेऊन तिचा मित्र ज्याच्यासोबत ती राहते मोठघरे म्हणून आहे सह आरोपी याच्या घरी जे घेऊन गेलेली आहे त्या संबंधानं आमची रिकव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. PCR मध्ये आहे सध्या दोघंही आणि त्यानंतर मग आम्ही अगोदरच्या गुन्ह्यात काय झालेलं आहे आणि आणखी काय लोकांसोबत काही झालेलं आहे का या संबंधाने आम्ही तपास करणार आहे. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.